वरिष्ठ प्रशासनाचे आदेश येईपर्यंत दुकानं सुरू करू नयेत, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी आवाहन केलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरामध्ये 3 मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं होतं. मात्र कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे सरकारच्या वतीनं 17 मेपर्यंत लॉकडाऊनची मुदत वाढवण्यात आली आहे. 3 मे आज असल्यामुळे कोपरगाव शहरामधील काही दुकानदारांनी आपली दुकानं उघडली होती, मात्र कोपरगाव नगर परिषदेच्या वतीनं त्यांना दुकानं बंद करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. आणि कोपरगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी जनतेला आवाहन केलं आहे की जोपर्यंत वरिष्ठ प्रशासनाचे आदेश आपल्यापर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत कोणीही आपली आस्थापने आणि दुकाने उघडू नयेत. सद्यस्थितीमध्ये संपूर्ण भारतामध्ये व महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनाचा फैलाव वाढत चाललेला आहे. आपण जर सध्या महाराष्ट्राची परिस्थिती बघितली असता 12,000 पेक्षा जास्त लोकांना याचा संसर्ग झालेला आहे. त्या अनुषंगाने केंद्र सरकारने कालपासून म्हणजे 4 मे ते 17 मेपर्यंत पुन्हा लॉकडाऊन वाढवण्यात आलेलं आहे. त्या लॉकडाऊनच्या अनुषंगाने काही जिल्हे रेड झोन, काही ऑरेंज झोन आणि ग्रीन झोनमध्ये काही जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तथापि यामार्फत राज्य शासन त्या जिल्हा प्रशासनाद्वारे कुठले अजून स्पष्ट आदेश आम्हाला प्राप्त नाहीत. त्या अनुषंगाने जे पूर्वीचे आदेश आहेत तेच लागू राहतील याची सर्व नागरिकांनी व दुकानदारांनी नोंद घ्यावी. कोणीही सद्यस्थितीमध्ये दुकान, इतर आस्थापन, अत्यावश्यक सेवा सोडता कुठल्याही आस्थापना उघडू नयेत. ज्या पूर्वीचे आदेश आहेत तेच लागू राहतील याची सर्वांनी नोंद घ्यावी. ती सोशल मीडियामार्फत मी सर्व पुन्हा नागरिकांना विनंती करतो की आपण कुठल्याही अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नये. प्रशासनामार्फत आपल्याला लवकरच स्पष्ट सूचना देण्यात येईल, त्याचं आपण पालन करावे. तसेच आज काही नागरिकांनी कोणतीही परवानगी न घेता काही दुकाने उघडण्याचा प्रयत्न केला, त्यांना आम्ही त्या बंद करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. कोणीही आदेशाचं अवमान करू नये, अन्यथा आपल्यावरती कारवाई करण्यात येईल. योगेश डोखे, C24 तास, कोपरगाव.